मराठीच्या पुस्तकात एक कविता असेल बघा, शेतामध्ये माझी कोतो तिला बोराटीची जाप, होती का कविता? शेतामध्ये माझी कोतो तिला बोराटीची जाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप। पोरगा निर्व्यस्ती आहे, आपल्या ताईला याच्यापेक्षा चांगलं स्थळ नाही मिळायचं। पुन्हा अर्धांगिनी सांगते, धनी 10 लाख गोळा करण्यासाठी आपला अख्खा आयुष्य खर्च जाईल, आपण आपल्या ताईला याच्यापेक्षा दुसरं स्थळ बघू धनी। पण बाप नाही ऐकत, परीचं लग्न करवतो। अरे प्रसंगी माझ्या ताईसाठी स्वतःला घाण ठेवायची जरी वेळ आली ना तर मी ठेवेन, पण माझ्या ताईला सुखात नांदायला लावेन। तो बाप आहे, बाप पहिल्यांदा रडतो। सगळं घर जेवायला बसले, संध्याकाळी 8 ची वेळ आहे, सगळं घरदार जेवतंय। आणि सगळी जेवत असताना बाप ज्या दिवशी लग्न ठरलंय ना आपा, त्या दिवशी अर्धी चपाती खातोय। लेख म्हणते, बाबा अर्धी घ्या अजून अर्धी। बाप सांगतो, ताई मला भूक नाही। खरच भूक नसते का हो त्याला? भूक असते, पण त्याला माहितीये एका महिन्यात माझी ताई मला सोडून जाणार आहे। या एका एका विचाराने त्याला भूक नसते। बाप रडत नाही असं कधी होत नाही। तोच बाप संध्याकाळी अंथरुणावरती झोपतो आणि डोक्यावरती पांघरून घेऊन धाय मोकल्या रडतो गड्या। बाप त्या दिवशी बापाची रडण्याची पहिली वेळ। बाप दुसऱ्यांदा रडतो ज्यावेळेस स्वतःच्या पोटच्या गोळीचं लग्न असतं ना। सगळी माणसं लग्नात मिरवत असतात, पण एकुलता एक बाप असाय गड्या। आणि मी नेहमी सांगत असतो, सगळ्या आयुष्यभराची कमाई एका वेळच्या जेवणासाठी वापरतो ना, त्याचं नाव बाप आहे। त्याला माहिती असतं आपल्या ताईच्या लग्नात कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही झाली पाहिजे। आलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या अतिथींचा मान सन्मान झाला पाहिजे। आपल्या ताईच्या लग्नात कुठल्याच गोष्टीची उणीव भासता कामा नये। बाप दुसऱ्यांदा रडतो ज्यावेळेस स्वतःची पोरगी सासरी नांदायला जाते। सगळं गाव घालवायला आलंय, तो एकच प्रसंग असाय गड्या। 8वा महिला मंडळ तो प्रसंग, तो एकच प्रसंग तुमच्या जीवनातला असाय। सगळं घरदार रडतंय तुमच्यासाठी, अरे सगळं गाव रडतंय, पण त्या पोरीची नजर आप्पा फक्त एका माणसाचा शोध घेत असते, आणि तो माणूस असतो त्या पोरीचा बाप। आपल्या आईला म्हणते, चुलतीच्या गळ्यात पडते, चुलतीला म्हणते, काकी काळजी घ्या माझ्या बाबांची। चुलतीच्या गळ्यात पडते, काका सांभाळून घ्या माझ्या बाबाला, वेळसर आहे तो माझे बाबा, भोळे भोळा स्वभाव आहे त्यांचा, सांभाळून घ्या। आईच्या गळ्यात पडते, आईला सांगते, आई काळजी घे माझ्या बाबाची, भांडू नको माझ्या बाबा सोबत। का ग, तुला बाप्पाचा पुळका आहे? हो बाबा माझे आहेत। बाप दुसऱ्यांदा रडतो, त्या पोरीची नजर दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा त्या बापाचा शोध घेत असते। बाप आप्पा त्या मांडपाच्या कानादीच्या आड लपून रडत असतो। बापाची रडण्याची दुसरी वेळ। बाप तिसऱ्यांदा रडतो, अरे 70 वर्षाच्या बापाचा आवाज ऐकला तर शेतात गेलेला बैल माघारी फिरतो, पण 70 वर्षाच्या बापाचा आवाज ऐकून 20 वर्षाचा तरुणा बाळ पोरगा माघारी फिरत नाही ना। आणि आपल्या अर्धांगिनी सोबत घराबाहेर निघतो। बापाची रडण्याची तिसरी वेळ। काही लागत नाही म्हाताऱ्या माणसाला, खरं सांगू महिला मंडळ, जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्ही त्याची सेवा करा। वाटत असेल बापाला कधीतरी भेटावं तर जिवंत आहे तोपर्यंत माहेरात जाऊन त्या बापाची गाठ घ्या। अरे गेलात कधी माहेरात तर बाप तुम्हाला कधी मोकळं लावणार नाही। कधीतरी आपल्या ताईच्या पिशवीत कांदे देईल, कधीतरी लसूण देईल, कधीतरी मिरची देईल। अरे चटणी पसनं लेकी पसनं आपल्या लेकीच्या संसाराला पुरवतो, त्याचं नाव बाप आहे। एकदा तुमचा बाप जाऊ द्या, त्या माहेरात तुम्हाला हक्कानं चपला सोडायचा उंबरा संपला गड्या। त्या माहेरात तुमचा आपुलकीने विचारपूस करणारं कुणी राहिलेलं नसतं, म्हणून बाप आहे तोपर्यंत त्याची सेवा करा। पटेल तुम्हाला आजी भोसले कुटुंबियातला बाप गेलाय, ज्याला हात नाही ना त्याला विचारा हाताची किंमत, अरे पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळे नाहीत ना त्याला विचारा डोळ्याची किंमत, आणि ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत। एका वर्षापासून या घरातली सगळी माणसं आठवत असतील, या घराच्या प्राणांगणामध्ये कुठेतरी माझे बाबा दिसतील, पण नाही दिसायचा। जिथं धन दिलं ना आमच्या बाबांना त्या जागेवर कधीतरी जाऊन या,
गडा गडा लोळा मातीत तरी सुद्धा माणूस पुन्हा दिसणार नाही. जिवंत आहे तोपर्यंत माणसाने माणसाची कदर करा. एकदा का मातीआड माणूस निघून गेला ना की त्याच्या आठवण काढल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नसतो. म्हणून बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. बाप आपल्यासाठी बरंच काही काही करतो बऱ्या, पण बापाची किंमत या पोरी सोडून पोरांना नसती. म्हणून माझं पोरांना सुद्धा विनंती आहे, पोरांनो, आजच्या कीर्तनात जर तुम्हाला बापाची लाज वाटत असली ना, तर आजच्या कीर्तनात गेल्या गेल्या बापाला मिठी मारा. अरे बापाच्या चेहऱ्यावरच समाधान तुम्हाला या जगातली सगळी सुख दिल्याशिवाय राहणार. आणि मी नेहमी सांगत असतो बरे, घरासमोरील दारांना गाड्यांना तुम्ही श्रीमंती समजत जाऊ नका. घरासमोर दिसणाऱ्या गाड्यांना तुम्ही तुमची श्रीमंती समजू नका. अंगात राहतलेल्या सोन्याला तुम्ही श्रीमंती समजू नका. तुमच्या घरातली म्हातारी माणसं हसताना दिसली ना, समजून जा घर श्रीमंतच आहे. ती श्रीमंती तुमची ओळखायला शिका. तुमच्या आईच्या चेहऱ्यावरती हसू आणि बापाच्या चेहऱ्यावरती समाधान असलं ना, समजून जा तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत आहात.